नमस्कार, मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर. माझ्या नावावरती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 100 वर्ल्ड रेकॉर्ड्स ही झालेली आहेत, आणि विशेषतः त्यामध्ये म्हणजे कविता आहे, साहित्य आहे, नंतर एकपात्री कार्यक्रम, कविता संग्रह माझ्या नावावरती 43 कविता संग्रह आहेत, 111 वैयक्तिकरित्या मी केलेले डॉक्युमेंटरी फिल्म्स आहेत, नंतर 112 मी मोहम्मद रफींची गाणी नॉनस्टॉप म्हटलेली आहेत, किशोर कुमारची 113 गाणी नॉनस्टॉप ही सादर केलेली आहेत, हँडरायटिंग ॲनालिसिस तसंच न्युमरॉलॉजीवरती मॅक्झिमम पुस्तकं लिहिणारा मी एकमेव लेखक आहे. तसंच ग्रामीण काव्यामध्ये हायकू, चारोळी आणि गझल लिहिणारा पहिला कवी आहे. एवढंच नाही तर ज्योतिषशास्त्रावरती सुद्धा गझल लिहिणारा मी पहिला गझलकार आहे. अशा अनेक पातळीवरती माझे वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत. आणि 12 नोव्हेंबर रोजी गेल्या वर्षी 2017 रोजी दिल्लीला एक मोठा कार्यक्रम झाला, वर्ल्ड रेकॉर्ड युनियन म्हणून एक युनियन आहे, तर त्या 6 देशांची ती संघटना आहे. त्यांनी या संपूर्ण जगातील टॉपमोस्ट 100 रेकॉर्ड ब्रेकर्स त्याची लिस्ट त्यांनी जाहीर केली, त्यांचा सन्मान केला. तर 100 रेकॉर्ड ब्रेकर्समध्ये माझी गणना झालेली आहे. मी स्वतः एकपात्री कलावंत आहे. वयाच्या 7व्या वर्षापासून म्हणजे 1962 सालापासून मी एकपात्री कार्यक्रम घेतो, आणि आत्ता 12 एप्रिल रोजी पुण्यातच रुईया मुकबधीर विद्यालयामध्ये माझा तब्बल 30,000वा प्रयोग हा माझा झालेला आहे, आणि भारतासह 17 देशांमध्ये माझे कार्यक्रम झालेले आहेत. फेब्रुवारी महिन्यातच पुण्यामध्येच 10 दिवसाचा मी एक कार्यक्रम केला, अवयवदानाचा प्रसार मी तो केला. त्यामध्ये मी असं केलं की रोज 12 तास रस्त्याने जाताना भेटेल त्या प्रत्येक व्यक्तीला सांगायचो की अवयवदान श्रेष्ठदान लिहायला सांगायचो, सही करायला सांगायचो, त्याचा मोबाईल नंबर नाव लिहायला सांगायचो, आणि त्याच्यावरून तात्काळ विदाउट टेकिंग ए सिंगल मनी त्याचं मी स्वभाव दर्शन करून दिलासा द्यायचो. आणि या माध्यमातून अवयवदानासाठी काम करणाऱ्या क्षमता असलेल्या काही कार्यकर्त्यांचा शोधसुद्धा मला घेता आलेला आहे. याच प्रकारे पूर्वीसुद्धा नेत्रदानाचाही मी प्रसार केला, त्याचंही माझं 24 दिवसाचं त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. पुणे काश्मीर कन्याकुमारी पुणे असा 24 दिवस मी रेल्वेयात्रा केली, आणि या रेल्वेयात्रामध्ये 1,000 कार्यकर्ते मला मिळाले की ज्यांच्यामध्ये नेत्रदान प्रसाराची क्षमता आहे, त्यांनाही मी असं नेत्रदान श्रेष्ठदान डोनेट आईज असं मी त्यांना लिहायला सांगितलं, आणि ऑन द स्पॉट सहीवरून त्यांचा मी स्वभाव त्यांचा सांगितलेला आहे. आणि या संबंध दौऱ्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, नंतर नरेंद्र मोदी, नेपाळचे जे गिरीजाशंकर कोइराला पंतप्रधान होते, अशा सगळ्या वेगवेगळ्या पातळीवरील व्यक्तींपर्यंत, वरिष्ठ पातळीपर्यंत, ते तिथून ते अगदी तळागाळ्यापर्यंत अशा सगळ्या मंडळींसाठी मी हे कार्यक्रम केलेले. 10वीला 2014 मी 18 तासाचं वर्ल्ड रेकॉर्ड केलं. 6 ते 12 असा 18 तास नॉनस्टॉप प्रत्येक झोपडीझोपडीमध्ये जाऊन फ्री कार्यक्रम मी करत गेलो. मग कोणाचं भविष्य सांग, कोणाला शिक्षेवरती गाणं म्हणून दाखव, कोणाला किशोर कुमारची गाणी, रफीची गाणी म्हणून दाखव, लहान मुलांसाठी बेजोड चकली कार्यक्रम करून दाखव, त्याचंही माझं 10,000 प्रयोग झाले, त्याचं माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. नंतर आयुष्यामध्ये शाश्वत आनंद कसा घ्यायचा या संदर्भातलं ब्रह्मज्ञानाचं शिबिर समितीनं घेतलं, आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, माझी 100 ते 100 वर्ल्ड रेकॉर्ड, माझी बायपास सर्जरी झाल्यानंतर ही सगळी वर्ल्ड रेकॉर्ड झालेली आहेत. त्यामुळे कधी कधी मी गमतीशी म्हणतो की माझं जर रेकॉर्ड कोणाला मोडत असेल तर आधी सिव्हिअर हार्ट अटॅक यायला पाहिजे, बायपास सर्जरी झाली पाहिजे, आणि त्यानंतर त्यांनी 100 वर्ल्ड रेकॉर्ड्स करायचे, असं मी अर्थात प्रेमघातावर म्हणतो. आणि सगळ्यांच्या सदिच्छा, प्रबळ इच्छाशक्ती, आणि एक नेहमी आपल्या मित्रमंडळींना मी सांगत असतो प्रेमाच्या नात्याने, की आपलं शरीर जरी आधू झालं तरी आपलं मन आधू होऊ देऊ नका, आणि त्यामुळे जगामध्ये तुम्ही कुठलंही यश संपादन करू शकता. स्वतः ॲस्ट्रॉलॉजर जरी मी असतो तरी मी नेहमी हे सांगतो की इच्छाशक्ती जर आपली प्रबळ असेल तर तुम्ही सगळे ग्रह पालथे पाडू शकता. आणि आता भगवान श्रीकृष्णानं म्हटलं तसं इदम